पूजन करा, भजनी मंडळींना बोलून भजनाचा कार्यक्रम ठेवा, असं त्यांनी मला सोळा करता येतो। आणि औक्षण करावं त्याला सुवासिनींनी, औक्षण करत असताना त्यांनी महाराज एक दिवा तयार करावा कंटेचा, तो त्याला अशा पद्धतीने ओळख। आणि आणखी जर विशेष रूपाने करायचं असेल, जर समजा बाळ आपलं 12 वर्षाचं झालेलं, तर 12 कंटीचे दिवे तयार करायचे, 12, त्याच्यामध्ये तेलाची वात घालायची, तुपाची नाही, तेलाची वात घालायची, आणि 12 ची 12 दिवे त्यांनी बाळावरून शिव वळायचे। जर मंत्र घोष करता आला तर नमो भगवते वासुदेवाय म्हणावं, नाही तर रामकृष्ण हरी म्हणावं। जर कोणाला आणखी काही स्तोत्र म्हणतात असतील, भगवंताचं स्तवन करावं, देवाचं स्मरण करत करत त्याला त्यांनी अशा पद्धतीने ओवाळलं। मग 12 दिवे ओवळून झाल्यानंतर त्यांनी आणखी एक मोठा दिवा तयार करावा, 13वा। मग ते 12 दिवे बाळाकडे तोंड करून त्यांनी होते, त्या दिव्यांचं तोंड आपल्याकडे फिरवावं, आणि 13वा दिवा बाळाकडे तोंड करून त्यांनी ठेवावा, एकदा त्याच्या समोरून ताटो ओवाळा। याचा अर्थ काय होतो, 12 वर्ष आतापर्यंत तुझ्या जीवनातले गेलेले आहेत, ते आनंदात गेलेले आहेत, आता जे 13वं वर्ष तुझ्या करता येणार आहे ते त्यांनी विशेष आनंदाचं त्यांनी जावं, मग मोठा दिवा त्यांनी करून त्याच्या समोर अशा पद्धतीने तो ओवाळा। महत्वाचा विचार, म्हणून त्यांनी आरती त्याची ओवाळावी, त्याला गोड घास त्यांनी अशा पद्धतीने खाऊ घालावं, त्याला सुंदर वस्त्र आभूषण त्यांनी घालावी, तर भगवंताचं भजन करायला लावावं, अशा पद्धतीने वाढदिवस साजरा करावा, ही आपली संस्कृती आहे, ही आपण जपली पाहिजे। महत्वाची गोष्ट, दिवा ओवाळला पाहिजे, का बरं, त्याच्यावरचे सगळे संकट निघून जावेत, आलाबला त्याचे निघून जावे, याच्याकरिता दिवा ओळतात। आपण आरती ओळतो ना, ही आरती ओळण्यामागचं काय काम आहे, आरती अंतकरणातलं आर्त भगवंताच्या समोर प्रकट करायचं, आरती ओळायची, मग ओळून झाल्यानंतर लोकांना आरती दिली जाते, लोकही कौतुकानं आरती घेतात, त्यांना वाटतं काहीतरी चांगलं असतंय, पुन्हा आरती घेतली पाहिजे, धावून धावून त्यांनी जातात, मला दे म्हणतात, त्याच्यामागचा उद्देश माहिती आहे तुम्हाला, आरती घेण्यामागचा उद्देश असा आहे की आरती देवाला ओवाळलेली आहे, देव माझा आहे, मी देवाचा आहे, माझा देव सुखात असावा, माझ्या देवावर त्यांनी आलेली सगळी आलाबला ही माझ्या अंगावर यावी, असा त्यातला भाव आहे मला, पण असं त्यांनी घ्यायची आरती ना, अशी डोक्यावर घ्यायची आपल्या, देवा तुझे त्यांनी सगळ्या आलाबला माझ्या डोक्यावर दे, हे म्हणण्याचं तात्पर्य आरती घेण्याचं, लोक तोंडावून हात फिरवतात चांगल्यापैकी, काय त्यांनी वाटत असेल, काय लोकांच्या मनातला भाव असेल मला माहित नाही, पण आर्त अंतकरणामध्ये असावं की माझा देव सुखी असावा, त्यातला भाव आहे, अशी आरती त्यांनी घ्यायची, स्वतःच्या डोक्यावर आला मला घ्यायला, त्यातला भाव आहे, म्हणून आरती त्यांनी बाळाची ओळवायचा नियम आहे। कन्हैयाचा जन्मदिवस आहे, सगळ्या मथुरवासी लोकांनी त्यांनी भगवंताचं औक्षण केलेलं आहे, गोडधोड केलेलं आहे, दिवसभर धमाल सगळ्या लोकांनी,